सिंह ही राशीचक्रातील पाचवी रास. एप्रिल महिना हा सिंह राशीसाठी कसा असेल हे जाणून घेऊयात पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी कुलदीप जोशी यांच्याकडून. नमस्कार, मी ज्योतिषी कुलदीप जोशी. आजच्या दिवशी जाणून घेऊ सिंह राशीसाठी एप्रिल महिना कसा असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, मात्र नवम भावातला गुरु बृहस्पती हे तुम्हाला आर्थिक बाबतीत कायम कणखर ठेवतील. या काळामध्ये वैवाहिक स्थिती ही जरी उत्तम असली तरी मात्र आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या स्वास्थ्यसंबंधांनी किंवा त्याच्या व्यवहाराच्या संबंधांनी मनामध्ये चिंता निर्माण होऊ शकते. या काळामध्ये आपल्या सासरी एखाद्या सदस्याच्या जीवनात किंवा त्याच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींमुळे तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल, त्याची सेवा करावी लागेल. या काळामध्ये मात्र कुठल्याही प्रकारच्या भागीदारीतील संबंधातील किंवा भागीदारीतील व्यवसायातील व्यवहारांमध्ये अत्यंत जास्त सावधानता तुम्हाला बाळगावी लागणार आहे. स्वतःची केलेली गुंतवणूक ही तुम्हाला ह्या काळात लाभदायक ठरू शकते, मात्र ज्या गुंतवणुकीमध्ये आपल्याशिवाय एखादी दुसरी व्यक्ती भागीदार आहे त्या गुंतवणुकीमध्ये मात्र तुम्हाला व्यवहार अत्यंत सावधानतेने करावे लागणार आहेत. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबतचे प्रेमसंबंध अत्यंत घनिष्ठ पद्धतीने बांधले जातील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना सुद्धा या काळामध्ये त्यांच्या प्रेमाची जाणीव अत्यंत छान पद्धतीने समजून येईल. या काळामध्ये महिलांसाठी सुद्धा त्यांच्या व्यावसायिक जीवनासाठी अनुकूल स्थिती राहील, मात्र ज्या ठिकाणी आपला डायरेक्ट किंवा आपल्याला कुठल्याही प्रकाराने आपल्या कंट्रोलमध्ये गोष्टी नसतात अशा गोष्टी करणं तुम्ही टाळलं पाहिजे. या काळामध्ये देवगुरु बृहस्पती तुम्हाला आर्थिक बाबतीत कणखर ठेवणार असून मात्र शनी आणि सूर्याची एकत्रित असलेले फलादेश मात्र तुम्हाला काही गोष्टींमध्ये वादविवाद निर्माण करू शकतात. या काळामध्ये पिवळ्या रंगाचा पुष्कराज तुम्ही तर्जनीमध्ये घातला असता तुम्हाला आर्थिक समस्यांमध्ये सुद्धा उत्तम परिणाम मिळतील यात शंका नाही. धन्यवाद. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.